त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. याशिवाय आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक सदस्य माननीय निर्मलाताई खापरे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना, तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोंढाळी जिल्हा खास आहेत. आणि आजच्या या वर्धापन दिनी सखी वन स्टॉप सेंटरच्या पहिला हा वर्धापन दिवस खूप आम्ही आग्रहपूर्वक आणि अतिशय खूप सारी इच्छाशक्ती ठेवून हे सेंटर घेतलेलं आहे. आणि ह्याचा कामकाजाचा लेखाजोखा हर्षाताई पुरेकर आपल्याला या ठिकाणी मांडणार आहेत, शिवाय भारतीय स्त्री शक्तीद्वारे प्रास्ताविक करणार आहेत. हर्षा महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या. आणि आपण हे जे वन स्टॉप सेंटर चालवतो, वन स्टॉप सेंटरचं संपूर्ण कामकाज हर्षाताई बघतात आणि त्यांना मी आमंत्रित करते आणि पीपीटी द्वारे त्या आपलं प्रेझेंटेशन करते. धन्यवाद. नमस्कार. भारतीय स्त्री शक्ती नागपूर शाखेतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनी भारतीय स्त्री शक्तीच्या नागपूर शाखेतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण सर्व जाणताच की भारतीय स्त्री शक्ती ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन झालेली 1988 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. आणि अखिल भारतीय स्तरावर भारतीय स्त्री शक्तीचं काम सुरू आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा यासह 10 प्रांतांमध्ये भारतीय स्त्री शक्तीचं काम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूर धरून 14 ठिकाणी भारतीय स्त्री शक्तीच्या शाखा कार्यरत आहेत. 14 ठिकाणी भारतीय स्त्री शक्तीच्या शाखा कार्यरत आहेत. आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी जी कार्यक्रम किंवा योजना, प्रकल्प, उपक्रम संघटनेद्वारे राबवले जातात, ते उपक्रम राबवताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, आरोग्य, यांचा आत्मसन्मान, आर्थिक स्वावलंबन आणि स्त्री पुरुष समानता ह्या सर्व पंचसूत्रीचा अवलंब केला जातो. या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर, वेगवेगळी महिलांना आपल्या पायावर उभं राहता येईल आणि आत्मसन्मान प्राप्त करता येईल अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम संघटनेच्या अंतर्गत कार्यक्रमांमध्ये आयोजित केले जातात. या संघटनेच्या अंतर्गत येणारे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांच्या सोबतच आम्ही एक मिनिट प्लीज होल्ड करा, मी पीपीटी चालू करते. पॉवर पॉइंट ओपन करून पीपीटी चालू करा. त्याबरोबरच संघटनेचे जे अंतर्गत कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांसोबतच आम्ही विविध ठिकाणी सरकारी यंत्रणांबरोबर सुद्धा अनेक संशोधन प्रकल्प राबवलेले आहेत. जसे की महिला आणि बालकल्याण मंत्रालयासोबत काही प्रकल्प, संशोधन प्रकल्प आहेत. राज्य महिला आयोगाबरोबर आहेत, राष्ट्रीय महिला आयोगाबरोबर अनेक संशोधन प्रकल्प आम्ही राबवलेले आहेत. यासोबतच कामाचारी आणि महिलांचा होणारा जो छळ आहे त्याविरुद्ध तो कायदा निघालाय, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस प्रोहिबिशन, प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल, त्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जी समिती नेमल्या गेली त्या समितीमध्येही भारतीय स्त्री शक्ती या संघटनेला एम्पॅनल करण्यात आलं होतं. आणि संघटनेच्या अंतर्गत सुद्धा विविध प्रकल्प आणि उपक्रम चालवले जातात. या सगळ्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांपैकी बचत गट, त्याच्यानंतर वाचक मंच, फंडर एज्युकेशन सारखा प्रकल्प असेल. फंडर एज्युकेशन म्हणजे ज्या पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाही अशा सगळ्या मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी फंडर एज्युकेशनचा प्रकल्प चालवला जातो. आपण सुरू केलं होतं. त्यानंतर कौटुंबिक सल्ला केंद्र हा भारतीय स्त्री शक्तीचा एक अत्यंत महत्वाचा, हॅलो, कौटुंबिक सल्ला केंद्र हा भारतीय स्त्री शक्तीचा गत 25 वर्षापासून सुरू असलेला महत्वाचा प्रकल्प आहे.
समुपदेशक जरी या प्रकल्पात काम करत असले तरी सुद्धा कार्यकर्त्यांना सुद्धा या अनुभवाचा भरपूर फायदा मिळतो आणि त्याचाच फायदा आम्हाला सखी वन स्टॉप सेंटर हे जे नागपूरला आता सुरू झालेलं आहे त्याच्या कामामध्ये निश्चितच तो सखी वन स्टॉप सेंटरच्या याचा आम्हाला या अनुभवाचा आम्हाला निश्चितच उपयोग होतो. महिला आणि बाल विकास मंत्रालय केंद्र सरकार द्वारा पुरस्कृत असलेली आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नागपूर द्वारा मान्यता प्राप्त असलेल्या या प्रकल्पामध्ये भारतीय स्त्री शक्तीची सहयोगी संस्था म्हणून निवड करण्यात आलेली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मला वाटतं पीपीटी रन होत नाही या एवढ्यानीच आपल्याला सगळी माहिती देते. सखी वन स्टॉप सेंटर हे 24/7 चालणारं केंद्र असून इथे समुपदेशन, कायदेविषयक मदत, पोलीस मदत, वैद्यकीय मदत आणि तात्पुरता निवारा या सेवा 24/7 उपलब्ध असतात. ज्या महिलेला ज्या सेवेची गरज असेल, कोणाला कायदेशीर मदत, कोणाला समुपदेशन हवंय, त्या प्रकारची सेवा त्या महिलेला उपलब्ध करून दिली जाते. सखी वन स्टॉप सेंटर नागपूरची वास्तू सध्या पाटणकर चौपास असलेल्या इमारतीमध्ये आहे. इथे आम्हाला 3 कक्ष मिळालेले आहेत. एक काउन्सिलिंगचा कक्ष, एक निवारा कक्ष आणि एक कर्मचाऱ्यांसाठी कक्ष आहे. डॉक्टर अनघा मोघे यांच्या या सेंटर मॅनेजर आहेत तिथे आणि त्यांच्या बरोबर ती चमू येणाऱ्या पीडित महिलेला पूर्णपणे मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहतात आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून येणाऱ्या महिलेला सुरक्षा रक्षकांची महत्वाची भूमिका असते. त्यानंतर थोडी आकडेवारी बघितली तर वर्षभरात नोंदवलेली 2018 प्रकरणं नोंदवल्या गेलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण एव्हरेज बघितलं तर 18 ते 19 केसेस दर महिन्याला इथे नोंदवल्या जातात. या 218 केसेस पैकी 103 केसेस बंद झालेल्या आहेत, 115 केसेस या सुरू आहेत आणि या 103 त्या केसेस बंद झाल्या आहेत. त्यात काही प्रकरणांमध्ये तडजोड झालेली आहे, काही कोर्टात गेलेल्या आहेत. विविध कारणांमुळे या केसेस आपल्या बंद झालेल्या आहेत आणि येणाऱ्या केसेसच्या प्रकाराकडे जर आपण बघितलं तर कौटुंबिक हिंसा 192 केसेसमध्ये, म्हणजे 218 पैकी 192 केसेस या कौटुंबिक हिंसेच्या आहेत आणि हरवलेल्या व्यक्तींच्या 15 केसेस आणि अत्यंत प्रमाण याच्यात बलात्काराचं दिसतंय. पण कौटुंबिक हिंसा हा इथे एक मोठा चिंतेचा विषय दिसतोय की मॅक्झिमम केसेस, बहुतांश केसेस या कौटुंबिक हिंसेच्या आलेल्या आहेत. आपल्याकडे ज्या केसेस येतात त्या स्वतःहून येतात, काही केसेस काही काही संस्थांच्या मार्फत येतात. बरोबर असेल पोलीस स्टेशन, ह्या दोघी ज्या आहेत ते पोलीस यंत्रणेशी संबंधित आहे. म्हणजे आपण त्याची आकडेवारी पाहिली जवळपास 63% केसेस हे आपल्याकडे पोलिसांकडनं येत असतात आणि अशा प्रकारे या सगळ्या केसेस आमच्याकडे आल्यानंतर विविध सरकारी यंत्रणांची मदत घेऊन पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करत असतो. या कामी आम्हाला आरोग्य विभाग असेल, विधी विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा महिला बाल विकास कार्यालय असेल, या सगळ्यांची अत्यंत मोलाची मदत होत असते आणि यांच्या सगळ्या सहकार्यांनी आम्ही पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी प्रकल्प म्हणून जरी काम पूर्ण होत असलं तरी संघटना म्हणून आलेला या जो हा जो डेटा आम्हाला मिळतो त्याच्यावरून आम्ही कोणत्या वयोगटातल्या महिला जास्त समस्याग्रस्त आहेत, कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार आमच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये कशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करून जाणीव जागृती करण्याचं काम निश्चितपणे सुरू करू. विविध सरकारी योजनांची माहिती या ठिकाणी येणाऱ्या महिलांना करून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू आणि आता ह्या वर्षभराच्या कामात आम्हाला सगळ्या सरकारी यंत्रणांचं अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. तसंच मिळत राहिले अशी मी अपेक्षा व्यक्त करते. एक शेवटचं मला जाता जाता फक्त एक सांगायचं म्हणजे एक विशेष लक्षात आलेली गोष्ट की या 218 केसेस आपल्याकडे रजिस्टर झालेल्या आहेत वर्षभरामध्ये, त्याच्यामध्ये 22 केसेस या मानसिक रुग्ण आहेत. त्यामुळे स्त्रियांमधल्या मानसिक आरोग्याचं वाढतं म्हणजे अनारोग्याचं वाढतं प्रमाण ही एक चिंतेची बाब आहे हे मला इथे निदर्शनास आणून द्यावं वाटतं आणि आपण सगळेजण इथे उपस्थित झाला आणि सगळ्या यंत्रणांचे मी आभार मानते आणि आपण सगळे उपस्थित झाला याबद्दल आपले आभार मानते. धन्यवाद. यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे ज्यांची महत्वाची भूमिका हा प्रकल्प सुरू करण्यात आहे तर त्या आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करतात. नमस्कार. मी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महिला व बाल विकास मंत्रालय. प्लीज स्टॉप द अदर. Please speak through only one place.
महिला व बाल विकास मंत्रालय केंद्र सरकार द्वारा पुरस्कृत महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र द्वारा मान्यता प्राप्त जिल्हा महिला बाल विकास विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या जिल्ह्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटर माननीय गडकरी साहेबांना निघायचे सुरू झालेला आहे. तर आधी द ऑफिस इज शोईंग ओके ओके नमस्कार. मी आपल्या सगळ्यांची थोडी क्षमा मागतो. 11 वाजता मला पुन्हा दुसराही कार्यक्रम असल्यामुळे मी थोडा कोल्हे मॅडम यांच्या आधी बोलण्याकरता मी विनंती केली. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक आदरणीय श्रीमती निर्मला आपटे, त्याचप्रमाणे सखी वन स्टॉप सेंटर नागपूर या भारत सरकारद्वारा पुरस्कृत प्रकल्पात सामाजिकदृष्ट्या काम करणाऱ्या सर्व महिला पदाधिकारीगण, अधिकारीगण आणि बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या समाजामध्ये विशेषतः स्त्री पुरुष समानता स्थापन व्हावी म्हणजे केवळ जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स याच्या आधारावर कुठलेही डिस्क्रिमिनेशन न होता सगळ्यांना समान न्याय, समान अधिकार मिळावे आणि यावरच आपला समाज आणि आपला देश पुढे जावा अशी आपले सगळ्यांची कटिबद्धता आहे. तरी पण सामाजिक जीवनामध्ये ताण, तणाव, संघर्ष, विवाद निर्माण होतात. हे असं म्हटलं जातं की हे विवाद सोडवले पण जाऊ शकतात. प्रत्येकाला असं वाटतं की मी बरोबर आहे हा अभिनिवेश प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि मधल्या माणसांनी जर मध्यस्थी केली तर त्यातून मार्ग पण निघतो. आणि त्यामुळे अशा असहाय्य महिलांकरता प्रश्न सोडण्याकरता काउन्सिलिंग करणं, दोन्ही पार्टीला बोलवून त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं, यात अनेक वेळा यश मिळतं. व्यक्तिगतरित्या एकट्यामध्ये दोघांनाही त्यांचे दोष आणि गुण सांगून आपण यातून त्यांना मार्ग काढून सामोपचाराने, समन्वयाने हा प्रश्न मिटवू शकतो आणि पुन्हा त्यांचं घर परिवार सुखरूप आणि व्यवस्थित चालू शकतो. पण या पॉझिटिव्ह अप्रोचमधून काम करण्याची गरज आहे, तशा कार्यकर्त्यांची गरज आहे, तशा संघटनांची गरज आहे. आणि म्हणून भारतीय स्त्री शक्ती असेल, सखी वन स्टॉप सेंटरसारख्या कल्पना असतील, हा त्याचाच भाग आहे. त्यामुळे हे कार्य समाज उपयोगी आहे, समाज आवश्यक आहे. त्यामुळे आपण सगळेजण हे काम करतात त्याकरता मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. यातल्या ज्या महिला होतात ज्यांच्यावर अन्याय होतो, काही वेळा त्यांना शेल्टर देण्याची गरज असते, ती आपण करता. कारण घरामधलं वातावरण पराकोटीचं बिघडलेलं असतं. त्यांना सांभाळणं, त्यांची रोजीरोटीची व्यवस्था करणं आणि त्यांना सायकोलॉजिकली मानसिकदृष्ट्या त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांचा आत्मविश्वास कायम करणं, पॉझिटिव्हिटी निर्माण करणं आणि या निगेटिव्ह याच्यातून त्या बाहेर निघतील असा विश्वास निर्माण करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याकरता आपल्या टेम्पररी शेल्टरमधून आपण अनेक लोकांना सहारा देता, त्यांचं काउन्सिलिंग करता, त्यांना हिंमत देता, त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवता, हे अतिशय स्वागतार्ह आहे. याच ठिकाणी आपल्याला त्यांना वैद्यकीय सुविधा आणि सेवा देखील देण्याची गरज आहे, तेही पण आपल्याकडनं दिल्या जातात. काही वेळा टोकाची भूमिका घेतली जाते, त्यावेळी पोलिसांची पण मदत त्यावेळी त्यांना देणं हेही आपल्याला करावं लागतं आणि पोलिसांच्या मदतीवर लीगल हेल्प देखील करावी लागते. माझा या संदर्भामध्ये आपण या सगळ्या कामाबद्दल अतिशय स्वागतार्ह आहेत आणि याबद्दल नक्कीच आपण चांगलं काम करता, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करीन आणि शुभेच्छा देईन. मला फक्त आपल्याला 2 गोष्टी सुचवायच्या आहेत की विशेषतः महिला बाल कल्याण किंवा या डायव्हर्सच्या केसेस ज्या कोर्टात जातात, फॅमिली कोर्टात किंवा अन्य ठिकाणी किंवा पोलीसमध्ये किंवा सरकारी यंत्रणेमध्ये जेव्हा या केसेस डील व्हायला येतात
तेव्हा कायद्यामध्ये टाईम नावाच्या शब्दाची काही लिमिट कुठेच नाही आहे. आणि त्यामुळे अनेक वेळा सरकारी अधिकारी आणि पद्धतीमध्ये वर्षोनगंती केसेस चालत राहतात. ॲप्रोप्रिएट काउन्सिलिंग, ॲप्रोप्रिएट डिसिजन विथ ॲप्रोप्रिएट टाईम हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून निर्णय करणं पहिल्यांदा डोंट ब्रेक द लॉ, डोंट ब्रेक द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ ब्रेकिंग पॉईंट. आपण आपला प्रयत्न सामोपचाराचा, समन्वयाचा, काउन्सिलेशनचा करून जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण लोकांना अधिकार आणि न्यायाकरता त्यांच्या अधिकाराची, न्यायाच्या अधिकाराची जाणीव करून देणं, माहिती करून देणं हे योग्यच आहे. पण ते जाणीव करून तुम्ही अजून भांडा आणि आम्ही तुमच्या मागे आहोत, शेवटी भांडणातून कधीच प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे समन्वयातून, काउन्सिलिंगमधून, चर्चेतून आपण जर प्रश्न सोडवले तर ते समाजोपयोगी होतील आणि समाज अनुकूल होतील आणि त्या परिवारा अनुकूलही होतील आणि त्यातून प्रश्न सुटतील. एखादी गोष्ट तुटली असेल तर ती जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे पुन्हा ती नव्यासारखी होते. त्यामुळे सामोपचार, समन्वय, सहानुभूती आणि पॉझिटिव्हिटी यातून आपण नेहमीच जोडण्याचा प्रयत्नाला प्राथमिकता दिली पाहिजे. आणि जेव्हा जोडण्याचे सगळे प्रयत्न थकतात तेव्हा मग स्वाभाविकपणे लीगल मार्ग आहेत. पण न्यायव्यवस्थेमध्ये देखील टाईम या शब्द कुठेच नाही आहे. डायव्हर्सच्या केस करतात 7-7, 8-8 वर्ष जर लागले तर त्यांचा तरुणपण पूर्ण निघून गेल्यानंतर मग त्यांना डायव्हर्स मिळाला तर फायदा काय? आणि हे मला नाही वाटत हे प्रश्न काही 7-8 वर्ष चालण्यासारखे असतात. कॉमन सेन्सच्या आधारावर माझ्या हिशोबाने जास्तीत जास्त 2 किंवा 3 हिअरिंगमध्ये निर्णय करणं सहज शक्य आहे. जुन्या काळामध्ये रेंट कंट्रोलचा ॲक्ट होता, एक किरायदार 17 महिने किराया नव्हता देत, तो डिफॉल्टर आहे. पण ते रेंट कंट्रोलमध्ये 22-22 वर्ष केसेस चालायच्या, 20-20 वर्ष चालायच्या. तो जर डिफॉल्टर आहे तर निर्णय करायला तर 1 मिनिट लागतं. त्यामुळे या सगळ्या केसेसमध्ये जी सरकारमध्ये जी प्रवृत्ती आहे की जो रेड टॅपिझम आहे की निर्णय न घेणं आणि निर्णय दुसऱ्यावर टाकणं आणि सेल्फ इनिशिएटिव्हवरून त्याच्यातून काही प्रार्ग काढायचे दुसऱ्यावर ढकलून देणं, आपल्याकडे असं होत नसेल, मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. त्यामुळे टाईम बाउंड डिसिजन मेकिंग प्रोसेस, टाईम बाउंड ट्रान्सपरंट डिसिजन मेकिंग प्रोसेस विथ पॉझिटिव्हिटी आणि ज्याला असं म्हणता येईल की ती इंडिपेंडंट, इम्पार्शल आणि फेअर, आणि याच त्यांचं घर जोडता येईल कसं येईल, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे विचारामध्ये. काही करून दुधात साखर कशी टाकता येईल ही भूमिका मध्यस्थाची असली पाहिजे, मीठ टाकण्याची नाही. भांडणं आणि वाद असतील तर अजून भडकवायचे, तू या कोर्टात जा, अजून पोलीसमध्ये कंप्लेंट कर, त्याला अरेस्ट करू. चुका सगळ्यांच्या हातून होतात. चुकांची जाणीव करून त्या चुका दुरुस्त करून ते सुरळीत करणं हे जास्त उपयोगाचं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की याबाबतीतही आपण ऑलरेडी विचार करता आहात, आपण केलाही असेल, तर या टाईम क्लॉजबद्दल विचार करा. कारण या फॅमिली मॅटर्समध्ये डिले करणं चांगलं नाही. त्यांच्या आयुष्यात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या पॉझिटिव्हनी आपण सोल्युशन्स काढले तर नक्कीच अनेक लोकांच्या कल्याणाकरताही उपयोगी होईल आणि त्यात स्त्री शक्ती, सखी वन स्टॉप सेंटर उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे. दुसरा महत्त्वाचा उद्देश, मला एक सेकंड सब्जेक्ट आपल्याला सुचवायचा आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. खाली पोटाला कुठलंही तत्त्वज्ञान शिकवलं जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती रोजगाराची आहे. आर्थिक स्थिती गंभीर आहे आणि प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही स्किल्ड असतंच. कोणी उत्तम पापड करते, कोणी उत्तम एम्ब्रॉयडरी करते, कोणी उत्तम स्वयंपाक करते, कोणी उत्तम चिवडा बनवते, कोणी उत्तम कपडे शिवते. ऑलरेडी प्रत्येकामध्ये कोणी एक मेहंदी रंगवणं. माझ्या याच्यात महाल भागामध्ये भुत्या दरवाजाजवळ एक मुलगी राहते आणि ती 5-7 लाख रुपये महिना कमवते. तिने मुली ट्रेन केल्या आहे. मी तिला म्हटलं स्किल ट्रेनिंगमध्ये तू ये आणि ती लग्नात जाऊन समारंभात सगळ्या मेहंदी काढून द्यायचं काम करते. त्यामुळे तुमच्या या निवारा सेंटरमधून, आधार सेंटरमधून किंवा जे तुम्ही भरोसा आहे त्याच्या सगळ्या पोलीसच्या यंत्रणेतून
त्या महिलेमधलं कोणतं टॅलेंट आणि स्किल ओळखून ओळखून त्या काळात तिचं एमटी मन म्हणजे डेव्हिल वर्क घर होतं ते, त्याच्याकरता तिला काही शिकवता येईल का, तिचं मन कुठे लावता येईल का, याच्या बाबतीत MSME माझ्या डिपार्टमेंटमध्ये खूप योजना आहे. तुम्ही जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला विनंती करेन, नागपूरपासून पाचगावला मी चिंध्यापासून कॉटन वेस्टपासून गालिचे बनवायचं एक केंद्र सुरू केलेलं आहे. तिथे 350 महिला ट्रेन झालेल्या आहेत. इतकं सुंदर गालिचे विणतात आहेत ते आता की असे मी 5 सेंटर उघडतो आहे आणि मला 5,000 महिलांना रोजगार द्यायचा आहे आणि ते ग्रामीण भागात उघडतो आहे. एका महिलेला 6,000 रुपये महिना मिळेल. तेव्हा माझी तुम्हाला अशी विनंती आहे की या संदर्भामध्ये महिलांना रोजगार कसं उपलब्ध, जसा स्फूर्ती नावाचा क्लस्टर आहे, कुठे अगरबत्ती बनवेल, कुठे पापड बनवेल, कुठे अजून काय तुम्हाला जे वाटेल, कपडे शिवेल, रेडीमेड गारमेंट बनवेल, 100 प्रकारच्या योजना आहेत. एखादी महिला, मी माझ्या बहिणीकडे मुंबईला जायचो, ती उत्तपम बनवणारी सुंदर बनवायच्या, तर त्यांना उत्तपम बनवायच्याच ऑर्डर एवढ्या येतात की त्यांचं घर 2-3 लाख रुपये महिना त्या खरं उत्तपम बनवूनच मिळवतात. मी कॅनडात गेलो होतो तर माझ्या भाच्याकडे गेलो होतो तर तिथे एक मराठी कुटुंब होतं. त्या एका बाईंनी आपल्याकडे केवळ पोळ्याच तयार करायच्या होत्या आणि टोरँटोमध्ये जवळपास त्या रोज 100 घरी पोळ्याच द्यायच्या. त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालला. एक महिला होती टोरँटोमध्ये, त्या केवळ भाज्या बनवून द्यायच्या, भाज्या आणि वरण पॅक करून. त्यामुळे काही लोणचे बनवतात. आता हे सगळं कॉमन झालं. तर नवीन नवीन अजून कल्पना आल्यात की ज्यात महिलांना आपल्या पायावर, महिलांचं सशक्तीकरण, आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभं राहणं हाही जर कन्सेप्ट असेल आणि त्या जर घरची महिला तिचं आर्थिक पायावर उभी राहिली तर घर तिच्याशी सन्मानाने वागतं. ती जर आपल्या आर्थिक पायावर उभी असेल तर तिला रिकग्निशन आणि रिस्पेक्ट पण मिळतो. आणि या संदर्भामध्ये खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. माझी आपल्या सेंटरला एक विनंती आहे की आपल्या इथे मेळघाटमध्ये सुनील देशपांडे नावाचे आपले एक कार्यकर्ते होते, बिचारे त्यांचं निधन झालं कोविडमध्ये, खूप वाईट झालं. त्यांचा तिथे बांबू प्रकल्प आहे. या कोविडच्या काळात मी, मला जेवढं शक्य झालं त्यावेळी या सगळ्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या परिवाराची, तिथे काम लोकांची जेवढी काळजी घ्यायची तेवढा प्रयत्न करत होतो. किराणा पाठवायचो, मदत करायचो. माझ्या लक्षात असं आलं की तिथे कपडे नाही आहे मेळघाटमध्ये, चपला नाही आहे, जोडे नाही आहे. तर मी त्यावेळी, माझ्याकडे दोन्ही तिन्ही मुलांचं लग्न झाल्यानंतर खूप साड्यांचा स्टॉक होता आणि त्या साड्या 10-15 एक साडी होती, त्या घरात पडल्या होत्या. तर मी माझ्या पत्नीला आणि सुनांना असं म्हटलं की तुम्ही या ज्या साड्या वापरत नसाल तर तुम्ही या सगळ्या लॉन्ड्रीतून चांगल्या तयार करून तुम्ही या मेळघाटमध्ये आपण पाठवूया सुनील देशपांडेकडे. तर पहिल्यांदा मी त्याला 100 साड्या पाठवल्या. ॲव्हरेज साडीची किंमत 18-20 हजाराच्या वरती असेल आणि त्या सुंदर सिल्कच्या साड्या सगळ्या गेल्यावर त्यांनी त्या तिथल्या लग्नात आदिवासी महिलांच्याकडे गडकरींचा आहेर म्हणून ते 1-1 साडी मुलीला, मुलीच्या आईला द्यायला सुरुवात केली. तिथे ही प्रथा झाली की गडकरींकडची साडी आमच्याकडे लग्न आम्हाला द्या म्हणाला आदिवासी यायला लागले. आणि मग मी अजून साड्या पाठवल्या, लोकांनाही आवाहन केलं. मग मी वर्तमानपत्रावर आवाहन केलं, 3 ट्रक जोडे, चपला, कपडे ते चांगलेच का करून धुवून त्यांच्याकडे पाठवले आणि तिथल्या गरीब आदिवासी महिलांना खूप आधार मिळाला. आज आपल्याकडे कोविडच्या काळात आपण व्हेंटिलेटर, कॉन्सन्ट्रेटर, बायपॅक हे सगळे पाठवले. आता स्वाभाविकपणे अशा काही नवीन कल्पना काढता येईल का, जसं उदाहरणतः सॅनिटरी नॅपकिन बनवणारी एखादी कंपनी तिकडनं होलसेलमध्ये ते घेणं आणि महिला बचत गटातल्या किंवा तुमच्याकडे आलेल्या निराधार महिलांनी ते नॅपकिन विकण्याकरता जाणं आणि मार्केटपेक्षा स्वस्त विकणं, उत्तम क्वालिटीचं, त्यांना आपोआप 5-6 हजार रुपये, 10 हजार रुपये महिना मिळेल. आता आम्ही साखरेपासून साबण तयार केलं, फेस वॉश तयार केलं, खूप चांगलं प्रॉडक्ट आहे आणि ते इको फ्रेंडली आहे आणि आता ते एक्सपोर्ट व्हायला लागलं, त्याला खूप किंमत आहे. तर मी माझ्या सुनेला म्हटलं की आपण तर चांगलं विकतो आहे पण आता एक काम करू, महिला बचत गटामधल्या महिलांना आपण होलसेल, मग डीलर, दुकान याच्यापेक्षा आपण त्यांना म्हणू की तुला आम्ही 5,000-10,000 उधारीवर देतो
तुझी मार्जिन आहे तू जा वीक आणि आमच्याकडनं घेऊन जा. तर याच्यामधले दोन बिचोलिया कमी झाल्याबरोबर तिला जास्त मार्जिन मिळेल, आपल्यालाही सेल मिळेल आणि तिला आपला आवश्यक तेवढा तिचा हे प्रश्न सुटेल. तर आपण आता आर्थिकदृष्ट्याही महिलांचं सक्षमीकरण करणं, सशक्तीकरण करणं, सामाजिकदृष्ट्या त्यांचं सशक्तीकरण करणं, आर्थिकदृष्ट्या करणं, शैक्षणिकदृष्ट्या करणं आणि मग मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या देखील त्यांना मजबूत करणं आणि मग त्यांच्या परिवारात त्यांचं सन्मानाने जीणं असं सुरू झालं, त्यांची रिलेशनशिप चांगली झाली आणि परिवारात सगळ्यांमध्ये उत्तम चांगलं झालं तर फारच सुंदर आहे. पण याच्यात एक शेवटची गोष्ट म्हणजे मी अजून एक त्याच्यावर संस्कारांची पण गरज आहे. एक मराठीमध्ये लिमय नावाच्या कवयित्री आहेत त्यांची, पुण्यात त्यांची एक सुंदर कविता होती आणि ती कविता श्रीधर फडकेंनी आपल्या गाण्यात गायली आहे, आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल. आणि ती कविता सहज मी भाषणातून दोन चार वेळा जेव्हा सांगितली तेव्हा काही महिला माझ्याजवळ आल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण ती त्यांच्या हृदयाला जाऊन भिडलेली होती. ती कविता होती, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झीर पावे नकोच नुसते पाणी. फार सुंदर कविता आहे की आपल्या घरामध्ये आई वडील पती पत्नी मुलं बाळं यांचे संबंध कसे असावे. मी आता नागपुरामध्ये 250 बगीचे आणि 450 खेळाची मैदानं तयार करतो आहे. ऑलरेडी खेळाची मैदानं 160 तयार केलेली आहे आणि मला आनंद आहे की मी जेव्हा खासदार क्रीडा महोत्सव घेतला तेव्हा यशवंत स्टेडियमवर 5,000 महिला आल्या होत्या. त्यांचं वय होतं 18 तर 70 75 आणि त्या ग्राउंडवर त्या संध्याकाळी त्या स्पर्धेत जोरात भाग घ्यायच्या उत्साहात त्यांच्यातला आत्मविश्वास वाढला आणि जर्सी घालून पॅन्ट घालून तिथे त्या मोठ्या प्रमाणावर का हे करत होत्या आणि याच्यात 10,000 महिलांनी भाग घेतला. तर मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला, त्याच्यानंतर घरातलं वातावरण, त्याच्यावरचा संस्कार, आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं सशक्तीकरण, शिक्षणाच्या दृष्टीने त्यांची जागरूकता आणि आपल्या सगळ्यांचं सगळ्यात मोठी ताकद जी आहे जी स्त्री शक्तीच्या स्थापनेमागे आहे की एकीकडे ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान आजवर आपण देश प्रगती करतो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी आपलं फ्युचर आहे आणि नॉलेजचा अर्थ आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ अँड कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ, नो वन इज वेस्ट. तर याच्यामध्ये आपण हा बदल करू शकतो, याच्या बाबतीत त्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांना सुस्थितीत प्रत्येक घर चांगलं उत्तम सर्वोत्तम चांगले संबंध असणं, आपापसात रिलेशनशिप चांगली असणं, असे परिवार उभे करणं आणि भविष्याच्या जनरेशनवर चांगले संस्कार करणं, त्यातून मूल्याधिष्ठित जीवन पद्धती शिक्षण पद्धतीच्या आधारावर समाजाची निर्मिती करणं हे आपल्यापैकी सर्व कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने एक इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये सखी वन स्टॉप सेंटरचा विकास होतो आहे. मला अनेक वेळा माधुरी साकुळकर, वासंती देशपांडे आणि अन्य आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या कार्याची बऱ्याच वेळा, मनीषा कोठेकर यांनी अनेक वेळा सांगितलं आहे. माझ्या पूर्ण शुभेच्छा आपल्याबरोबर आहे, आपल्याला पूर्ण सहकार्य आम्ही करू, काम करणाऱ्या सगळ्या वर्कर्सला, कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना आणि याच्या संचालकांना मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज निर्मलाबाईंनी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, स्त्री शक्तीचं ज्या भावनेने त्यांनी जी स्थापना केली आहे त्यांच्या मनातून ते जे स्त्रीचं सशक्तीकरण आहे महिलांचं त्याच्या संदर्भामध्ये त्यांचंही मार्गदर्शन तुमच्याबरोबर आहे आणि या सगळ्या प्रयत्नातून समाजात गुणात्मक परिवर्तन होईल. देश समाज आणि समाजातले शोषित पीडित दलित हे सगळे समानता समतेच्या आधारावर काम करतील आणि जात पंत धर्म भाषा आणि सेक्सच्या आधारावर कुठलेही डिस्क्रिमिनेशन राहणार नाही असा सशक्त समाज, स्वायत्त आणि शक्तिशाली समाज आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा वन स्टॉप सेंटर, सखी वन स्टॉप सेंटर नागपूरला
मनापासून शुभेच्छा. प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि काम करणाऱ्या निरपेक्ष निस्वार्थी भावनेने या प्रकल्पात सामाजिक दायित्व आणि सामाजिक संवेदनशीलतेच्या आधारापोटी काम करणाऱ्या वासंतीसारख्या माधुरीसारख्या अनेक कार्यकर्त्या मनीषासारख्या कार्यकर्त्या आहेत ज्यांनी माझ्याबरोबर विद्यार्थी परिषदेत अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्या भावनेतून निरपेक्षपणे काम करत आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मला आता कार्यक्रम 11 वाजता होता, दुसरा महत्त्वाचा, थोडासा उशीर झालेला आहे, पण म्हणून मी पहिल्यांदा बोलायला उभं राहिलो. आपल्या ज्या अधिकारी होत्या त्यांचं भाषण मध्येच थांबलं, याबद्दल त्यांची मी क्षमा मागतो आणि त्यांनी आत जरूर त्यांचं भाषण पूर्ण व्यवस्थित करावं. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याची अनुमती मागतो. धन्यवाद.